नमस्कार बालमित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी मराठीच्या पुस्तकातील 9व्या क्रमांकाचा जनाई हा पाठ व पाठातील शब्दार्थांसह स्वाध्याय अभ्यासणार आहोत। कठीण परिस्थितीमध्ये संकटांना सामोरी जाणारी जनाई व तिचे धाडसी नेतृत्व या पाठातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुपारची मूठ थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली। पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती। पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं। तेव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं, पण थेट वस्तीवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली। आज सोमवार, दोन वेळ उपटून घ्यावेत, पोरही चार शेंगा खातील आणि आपल्याही पोटाला जरा आधार होईल, म्हणून लगा लगा ती शेंगाच्या वावरात आली। मी भुल्यागत बघत उभी राहिली। गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवा गार शालू झगमग करावा तसं ते वावर चमकत होत। वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होत। शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती। हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता। रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या काशिद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला। भर दुपारची वेळ आणि रॉ 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 करून आवाज कानावर येऊ लागला। अगं बाई, विमान, म्हणून तिने वर बघितलं, पण वर काहीच नव्हतं, नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं। निळं घोर आभाळ, चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हतं आणि रो 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 असा आवाज तेवढा कानावर येत होता। कुठून आवाज येतोय हे कळेना आणि झेंडू फुटल्यागत झालं। उभं राहायला नको म्हणून गडबडीने वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला। खाली केलेली मान वर करून बघती तर समोरच्या चार काकरीचे वेल उलथे फालते होत होते। भुईमुगाच्या आऱ्या वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती। रव 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 असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची एक चार वावतळी अंगावर धावून येत होती। अगं बाई, साप, म्हणून जनाई झटक्याने मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली। मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली। धावदनानं गेलं होतं, तिच्या जीवात जीव नव्हता। पोटात घाबरा पडला होता, अंग सारं घामानं थबथबलं होतं, तोंडावाटे शब्द फुटत नव्हता। वाचाच गेलागत झाली होती, हातपाय थरथरत होते, ऊर धाड धाड करत होता। वस्ती कशी गाठली हेच तिला समजत नव्हतं। वस्ती गाठली हे तरी खरं का, म्हणून डोळ्यांनी ती भोवती बघत होती, मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते। बघता बघता सारी वस्ती गोळा होऊन आली। कालवा उडाला, काय झालं आहे, म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली। जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली। आता काय सांगायचं, ऊर अजून धडधडत होता, कानातला आवाज जात नव्हता, काही बोलणं सुधरत नव्हतं आणि कसं सांगायचं। तवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला, काय झालं जना, उन्हाची अशी आरडत पळत का आलीस। धाप लागलेला ओर तिला धड बोलू देत नव्हता। घडला प्रसंग कसा वसा तिने वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली। ते ऐकून सारी वस्ती भ्यालगत झाली। भ्याच पडलं, आपल्या रानात एक भुजंग आहे, 15-20 एकर रान हिंटतोय असं आपल्या वाड वडिलांकडून भाऊबंदांनीही ऐकलं होतं। ऐकून सगळ्यांना माहीत होतं, पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं, कधी कोणाची काठ भेट नव्हती। एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती, त्यावर त्याचा कधी दूम नव्हता। कैक वर्ष त्याचा विसर पडल्यागतच झाला होता। त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं। वस्ती सारी चपापल्यागत झाली होती। जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला।
गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं. तरीही घरात बसून भागणार नव्हतं. जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली. एक दिवस तो समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिनं त्यालाच बजावलं. का बाबा आमची पाठ घेतलीयस? कशा पाय धावायला लागलायस? आमच्या रानात वस्तीला राहिलायस तर आमची राखण करशील का भ्या धावशील? तूच राखण कराय पाहिजेस. कसं कसं चाललंय ते तू बघतोस ना वा. कशा तऱ्हेनं दिवस कठाय लागलेत हे काय तुला माहीत नाही? बाबा लय जीव वैतागलाय माझा. वस्तीला आहेस आमच्या? लय नाही, थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे. कुणाचं पाठबळ आहे का सांग बघू आम्हाला. माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार आहे का आमच्या घरात? मग बाई माणसाला इनाकारणी त्रास देणं हे तुझं काम नाही. माझ्या वाटेला तू जाऊ नयेस. ह्याच्या परास काय तुला मी आता जास्त सांगत नाही. सांगायचं ते तुला सगळं सांगितलंय. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो तवर आपला कुठेतरी गपगार निघून जा. कसा? माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जुंदळा कापायला लागणार बघ. असं बसून कसं भागल? दिवस बुडुस्तवर मला सगळं रान मोकळं कराय पाहिजे. हे बघ आता शेवटचं तुला हात जोडतो. मी मरायलाच आलोय, काय करायचं ते तुझं तू ठरव. खाऊ ना भाकर. आता परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथं हल्ली. बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडे बघत निवांत घास मोडू लागली. तिथे दोन घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या. संघ आणलेल्या तांब्यावर पाणी प्यायली. दरकन दोन ढेकर आले आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखे धाड भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली. पाठात आलेले काही शब्दांचे अर्थ पाहूयात. पाण्याची दारे मोडणे, पाटाचा प्रवाह बदलणे, झेंडू फुटणे, भीतीपोटी तोंडाला फेस येणे, आरी भुईमुगाची जमिनीवर पसरलेली वेल, वाव हाताने मोजण्याचे माप, तुळी तुळई, दूम पत्ता, ह्याच्या परास, ह्यापेक्षा, सावचित्तानं, शांतपणे, धाट, ज्वारी बाजरीचे कणीस कापून राहिलेला भाग, स्वाध्याय अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक एक, एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील अ, जनाई उसाच्या फळात कोणते काम करत होती? पाटाच्या पाण्याचा प्रवाह बदलून संपूर्ण शेताला उसाला पाणी देण्याचे म्हणजेच दारे मोडण्याचे काम जनाई शेतात करत होती. अगदी बरोबर. शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले? शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले. बरोबर. जनाई का घाबरून गेली? वावरात जनाईला साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली. जनाईला शेतात का जावे लागणार होते? शेतात राबल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते म्हणून तिला शेतात जावे लागणार होते. बरोबर. प्रश्न क्रमांक दोन, खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. रात्रंदिवस घाम गाळणे, शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो. ढाबे दणाणणे, अचानक समोर आलेला वाघ पाहून
यात्रेकरूंचे धाबे जन आणले. पोटात घाबरा पडणे. नदीला आलेला पूर बघून महादूचे पोटात घाबरा पडला. पायाखालची जमीन हादरणे. घरावर वीज कोसळली तेव्हा रामरावांच्या पायाखालची जमीन हादरली. प्रश्न क्रमांक 3. पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे, त्यांच्या जोड्या जुळवा. अ गट व ब गट दिलेले आहेत. अ गटातील शब्द आहेत क्रमांक 1 शेंगाचे वावर, 2 शेंगांना आलेली पिवळी फुले, 3 साप, 4 जेवण करून पोट भरले आणि 5 जाड धाट. ब गटातील शब्द आहेत अ काळ्या ठिपक्यांची 4 वावतुळी, आ हिरवागार शालू, ई हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल, ई मनगटासारखी धाट, ओ दर्कन 2 ढेकर आले. आता आपण जोड्या जुळवूयात. 1 शेंगाचे वावर हिरवागार शालू, 2 शेंगांना आलेली पिवळी फुले हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल, साप काळ्या ठिपक्यांची 4 वावतुळी, जेवण करून पोट भरले, दर्कन 2 ढेकर आले, जाड धाट, मनगटासारखी धाट. प्रश्न क्रमांक 4. तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन करा. अ पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग. काळ्या शाईत कापसाचे बोळे बुडवून ते जणू आकाशात तरंगत आहेत, तसे पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग दिसत होते. खूप छान. आ पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी. पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी पाहिले निवाटले की कोणीतरी चिवचिवणारी झालर तारेला बांधली आहे. ई फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे. रंगीबेरंगी पोशाख घालून अनेक विदूषक एकत्र चर्चा करीत असल्यासारखी फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे दिसत होती. गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी. टपोऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळा कुणीतरी पसरून ठेवाव्यात, तशा गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी दिसत होत्या. खूप छान. यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला आवडलेल्या पाठातील 2 ओळी लिहा. का बाबा आमची पाठ घेतलीस, कशा पायी भेदा व्हायला लागलायस, आमच्या रानात वस्तीला राहिलायस, तर आमची राखण करशील का भेदावशील. छान. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा. अ जनाईचे अंग भगभगत होते कारण टिंबटिंब. पर्याय आहेत अ तिने खूप काम केले होते, आ उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते, ई तिला झोप आली होती. जनाईचे अंग भगभगत होते कारण उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते. अगदी बरोबर. आ जनाई वावरातून पळत सुटली कारण पर्याय आहेत अ तिला आकाशात विमान दिसले, आ तिच्या अंगावर साप पडून आला, ई तिचे काम संपले. जनाई वावरातून पळत सुटली कारण तिच्या अंगावर साप धावून आला. बरोबर. मुलांना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनाई हा पाठावरील शब्दार्थ व स्वाध्याय अभ्यासला. मुलांना
स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये इतर इयत्तेसह तुमच्या इयत्तेतील सर्व विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. तुमच्या इयत्तेतील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल